कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना आणि काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी DY पाटील ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच खेळांसाठी प्रोत्साहन दिलं जात असून यापुढच्या काळात सुद्धा खेळांच्या विकासासाठी योगदान राहील अशी ग्वाही दिली. प्राचार्य विश्वनाथ मगदुम यांनी यावेळी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केलं. लीग पद्धतीनं चालणारी ही स्पर्धा 10 दिवस विद्युत प्रकाश झोतात चालणार आहे. व्हेंचर्स, चॅलेंजर्स, डे डेव्हियर्स, के नाईट्स, पॅन्थर्स, वॉरियर्स, रॉयल्स असे 8 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बास्केटबॉल संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन देसाई, डॉ राजेंद्र रायकर, प्राचार्य डॉ सुरेश फराकटे, जिल्हा बास्केटबॉल नियोजन समितीचे मानसिंग पाटील, आंतरराष्ट्रीय पंच स्नेहल बेंडके, वंदना पाटील, मनीषा कालेकर, अमर पाटील यांच्यासह जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी, आजी माजी खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेचा सलामीचा सामना चॅलेंजर्स विरुद्ध के नाईट्स यांच्यात खेळला गेला.